नमस्कार, मी वर्सोवरून ज्योत्स्ना चांदी बोलत आहे. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज कोळी पद्धतीत मी तुम्हाला तंदुरी प्रॉन्स बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे ते आपण बघून घेऊया. हे मीठ आहे, हा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, हा कोळी मसाला आहे, हा गरम मसाला पावडर आहे, हा हळदी पावडर आहे. ह्या तंदूरसाठी काटा घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये कोळंबी तंदूर करण्यासाठी असतात. हे तेल आहे. हे तंदूरसाठी काठ्या ठेवलेल्या आहेत ना, या अर्धा तास तरी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या. हे तेल आहे. हा तंदुरी चिकन मसाला आहे. हे आल्याची पेस्ट आहे. ही लसणाची पेस्ट आहे. ही सिमला मिरची आहे. हा कांदा आहे. हे दही आहे. ही कोळंबी बघा, ही एकदम ताजी आहे. ही कोळंबी ताजी कशी ओळखायची? ही अशी. आता जरा खराब असली ना कोळंबी, तरी बघ याचं कोस असं गळलेलं असतं आणि हे कालपट पडतं. ही कशी आहे बघा, याचं कोस पण गळलेलं नाही आणि ही काली बघ, आणि ही कशी ताजी आहे. तर कोळंबी अशी ताजी ओळखून घ्यायची. याचं कोस गळलं, ही काली पडली, म्हणजे ही अर्धी खराब झालेली आहे. बघा आता ही कोळंबी आहे ना, ही मी तुम्हाला साफ कशी करायची ती दाखवते. वरचं थोडस टोक आहे ना, ही कवच ही काढून घ्यायची आणि हा एवढा भाग ठेवायचा. ही कोळंबी अशी सोलायची, हे असं काढून घ्यायचं. पूर्ण काढून घ्यायचं. हा फक्त टोकाकडचा भाग आहे ना, हा काढायचा. मी अशी ठेवायची. हा धागा आहे ना, आम्ही काढून दाखवलं नाही, पण हे असं खेचायचंय. असं खेचलं का हा धागा पूर्ण बाहेर निघतो. ह्याचं मी तुम्हाला दाखवलं नाही, पण आता मी दाखवते. आणि हे तुम्हाला असं वाटतं का ही घाण आहे? ही घाण नाही, हे मच्छीचं अंड असतं. हे शिजल्यावर ना ऑरेंज कलर होतो याचा, हे चांगलं असतं. पण तुम्ही काय करता, हे पण काढून टाकता. हा धागा मी काढला, हे काढते मी. आता याच्यामध्ये धागा कुठे राहिला असेल ना, तर मग असा राहिलेला धागा असा काढायचा. याच्यामध्ये नाही आहे. तर हे मी धुवून घेते. आपण तंदूरसाठी मेरिनेशन करूया. अर्धी वाटी दही घेते, एक चम्मच लसूण, आल्याची पेस्ट आहे, दोन चम्मच लसणाची पेस्ट आहे, अर्धा चम्मच हळदी पावडर आहे, एक चम्मच कोळी मसाला आहे, मीठ स्वादानुसार, ही काश्मीरी मिरची पावडर आहे ना, ही कलरसाठी आहे. आपण याच्यामध्ये कलर नाही टाकायचा, कलर येण्यासाठी ही मिरची पावडर टाकायची आहे. काश्मीरी मी 3 चम्मच टाकलेले आहेत. तुम्हाला जास्त लागले तर आपण टाकू शकता. एक चम्मच गरम मसाला पावडर आहे. हा तंदुरी चिकन मसाला आहे, हा एक चम्मच मी टाकते. तंदुरी चिकन मसाला एव्हरेस्टचा. हे 2 चम्मच टाकलेले आहेत तंदुरी चिकन मसाला. हा 1 चम्मच मी तेल टाकते याच्यामध्ये. आपण चांगलं काढून घेऊया. याच्यामध्ये दही टाकते.
चांगलं असं काढून घ्यायचं आणि सरळ एकदम सोप्या पद्धतीत आहे, काही अवघड नाही. चांगलं मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण प्रॉन्स टाकूया. चांगले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चांगला मसाला काढून घ्यायचा, चांगला मुरला पाहिजे तो. हे आता मी चांगलं काढून घेतलेलं आहे. मी ह्याच्यामध्ये मगाशी तुम्हाला तांदळाचं पीठ टाकायला विसरली, ते आता मी 2 चमचे ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकते. आता मी शिमला मिरच्याच्या मध्ये टाकते. आता मी ह्याच्यामध्ये कांदा पण टाकते. हे आता मी झाकून ठेवलेले आहे. ह्याला 1 तास मी फ्रीज मध्ये ठेवते. फ्रीज मध्ये ठेवायचं आहे, फ्रीजर मध्ये नाही. हे मेरिनेट झालेलं आहे. आता मी ह्याच्यावर लावून घेते. असे लावून घेतलेले आहे मी. अशाच पद्धतीने बाकीचं भरायचं आहे आपल्याला. हे तयार करून झालेलं आहे. आता हे तळून घेते. गॅस लावून घेतलेला आहे मी. ह्याच्यावर पॅन ठेवला. हा पॅन आता गरम झालेला आहे. ह्याच्यात मी तेल ओतते. तेल गरम झालेलं आहे आणि मी त्याच्यावर हे झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण तळून घ्यायचं आहे. छानपैकी तयार झालेलं आहे. तंदुरी प्रॉन्स तयार झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते. ही माझी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला नक्कीच कळवा.